अजित पवार यांना बाले किल्ल्यातच बसला सर्वात मोठा धक्का अजित पवारांच्या कार्यक्रमाला नाट्यगृह निम्मे रिकामे पुण्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात आले आहेत अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या गणेशोत्सव देखावे आणि गौरी सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरण होणार आहे अजित पवार यांनी यावेळी उपस्थित लावत कार्यक्रमाला हजर झाले पण निगडीत गदिमा नाट्यगृह निम्मेरिकामे होते यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा पिपरी चिंचवड दौरा आहे त्यांनी वाकड हिंजवाडी येथील खासगी कार्यक्रमाला हजीर लावून फिती कापल्या मग ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या बक्षीस वितरण समारंभास उपस्थित राहिले पण यावेळी कार्यक्रमस्थळी आठशे आसनक्षमता असलेले गदिमा नाट्यगृह हे निम्मे रिकामे बघायला मिळाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या स्पर्धेत शेकडो मंडळांनी सहभाग नोंदवला पण बक्षीस वितरण समारंभास मात्र त्यांनी पाठ फिरवली आहे एकीकडे पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो तर दुसरीकडे नाट्यगृह निम्मे रिकामे असल्याचे सा निदर्शनास आले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पोलीस देखील हजर होते आणि तगडा बंदोबस्त देखील होता शरद पवारांनी अजित पवारांना बालकिल्ला सुरुंग लावल्याची बातमी आता समोर आली आहे शरद पवार यांच्या एका सभेमुळे अजित पवारांच्या सभेला निम्मे सभागृह हे रिकामे होते यावरून तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा सपोर्ट शरद पवार की अजित पवार याबद्दल देखील कमेंट दे करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका